स्टडीज ऑन पेस्ट ऑफ मँगो, यामध्ये बघा फर्स्ट आहे मँगो स्टीम बोरर, तर सायंटिफिक नेम बॅटोसेरा रुफो मॅक्युलाटा अँड बॅटोसेरा रुबस, फॅमिली आहे सिरॅम्बायसिडे. बॅटोसेरा रुफो मॅक्युलाटा, देन फॅमिली सिरॅम्बायसिडे अँड ऑर्डर कोलिओप्टेरा. सो इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, एंटायर ट्रीज गेट्स किल्ड इन केस ऑफ सिवर इन्फेस्टेशन. जर सिवर इन्फेस्टेशन जर झालं तर पूर्ण ट्री काय होऊ शकतो तर गेट किल्ड होऊ शकतो. त्यानंतर मार्क ऑफ आयडेंटिफिकेशनमध्ये ॲडल्ट वेल बिल्ट आहेत अँड कॉन्स्पिक्युअसली लाँग अँड ब्राऊनिश येलो आहेत, 5 सेंटीमीटर लाँग आहेत, 2 पिंक स्पॉट, देन लॅटरल स्पाइन्स ऑन प्रोथोरॅक्स अँड अँटेना ॲज लाँग ॲज बॉडी, देन लार्वा 8 to 9 सेंटीमीटर लाँग अँड हॅव स्ट्रॉंग जॉस. होस्ट प्लांटमध्ये मँगो, फिग, रबर, मलबेरी. त्यानंतर लाईफ हिस्ट्रीमध्ये ओविपोजिशन अंडर लूज बार्क, जो लूज बार्क असतो त्याच्या खाली ओविपोजिशन होतं अँड पिरियड किती तर 1 to 2 वीक. लार्वा काय करतात तर ग्रब पिरियड अबाउट 6th month, प्युपा स्टीमच्या इनसाइड प्युपेशन होतं अँड प्युपल पिरियड 3 to 4 month. त्यानंतर नंबर ऑफ जनरेशन 1 per year. तर ह्या मँगो स्टेम बोरमध्ये जनरेशन विचारतात बरं का, तर पर इयरला 1 जनरेशन लक्षात ठेवा. नेचर ऑफ डॅमेज, ग्रब काय करतात तर आता इथं डॅमेजिंग स्टेजसुद्धा ग्रब आहे पहा. सो ग्रब बोर अँड टनल इन टू स्टीम, ॲज अ रिझल्ट ब्रांचेस ड्राय अप. तर स्टीम किंवा टनेलमध्ये ते बोर होतात अँड त्यानंतर काय करतात तर म्हणजे त्यामुळं काय होतं तर जे ब्रांचेस आहेत ते वाळतात अँड मास ऑफ रिफ्यूज एक्सूड्स फ्रॉम दी बोर्ड होल अँड ट्री मे डाय इन केस ऑफ सिवियर इन्फेस्टेशन. जर जास्त इन्फेस्टेशन झालं सिवियर तर काय होतं तर ट्री काय होऊ शकतो, पूर्ण डाय होऊ शकतो तो. त्यानंतर मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसमध्ये बघा, कल्चरल कंट्रोलमध्ये द अफेक्टेड पोर्शन्स विथ ग्रब अँड प्युपे रिमूव्ड अँड डिस्ट्रॉइड. जो अफेक्टेड आहे तो डिस्ट्रॉय करायचा अँड जर ब्रांचेस अफेक्टेड झालेलं असेल तर. तर मेकॅनिकल कंट्रोलमध्ये पेन ब्युरोज आर सुपरफिशियल, एक्स्ट्रॅक्ट दी ग्रब विथ स्टील हुकड वायर. तर आता इथे एक क्वेश्चन विचारला जातो की मेकॅनिकल कंट्रोल इन म्हणजे मेकॅनिकल कंट्रोल करण्यासाठी कुठलं इक्विपमेंट वापरलं जातं मँगो स्टीम बोरमध्ये. तर हे आयर्न हुक वगैरे किंवा आयर्न हुक किंवा हां ठीक आहे आयर्न हुक येतं त्यामध्ये ऑप्शन. मला वाटतं टेस्टला आला होता हा क्वेश्चन, नक्की आठवत नाही मला. अँड पेंट बॉर्डेक्स पेस्ट. त्यानंतर केमिकल कंट्रोलमध्ये द बोर होल स्ट्रेस अँड ओपन अँड स्वॅब ऑफ कॉटन वूल सोक्ड इन क्लोरोफॉर्म किंवा पेट्रोल, 5 ml ऑर कार्बन डायसल्फेट किंवा केरोसिन ऑइल किंवा डायक्लोरोबस इन्सर्टेड इन द होल अँड सील्ड विथ मड. म्हणजे जे बोर होल आहेत ना ते ट्रेस करायचे, शोधायचे आणि ते पूर्ण ओपन करून टाकायचे. त्यानंतर किंवा जो कॉटन वूलचा स्वॅब असतो तो क्लोरोफॉर्ममध्ये बुडवून किंवा पेट्रोलमध्ये बुडवून तो काय करू शकतो आपण त्या होलमध्ये इन्सर्ट करू शकतो आणि नंतर वरून काय करू शकतो तर मड त्याच्यावर आपण सील करू शकतो. देन मिथाइल पॅराथियॉन 1 ml per liter पोअर करू शकतो त्या होलमध्ये किंवा टॅबलेट ऑफ ॲल्युमिनियम फॉस्फाईट त्या होलमध्ये आपण क्लिअर करू शकतो बघा. त्यानंतर टॅबलेट ऑफ ॲल्युमिनियम फॉस्फाईट आपण काय करू शकतो तर त्या होलमध्ये इन्सर्ट करू शकतो जेणेकरून तो ग्रब काय होऊ शकेल, मारू शकेल. त्यानंतर बोरल सोल्युशन आपण इन्सर्ट करू शकतो त्यामध्ये CS2 दोन पार्ट, क्लोरोफॉर्मचा एक पार्ट आणि क्रिओसोट ऑइलचा एक पार्ट किंवा CS2 ऑर ED किंवा CT मिक्सचर किंवा पेट्रोल लाईव्ह बोर्ड हॉलमध्ये विथ सिरिंजेस आणि सील विथ मड. नंतर त्याला आपल्याला वरून सिलिंग करायचे ठीक आहे. तर यामध्ये इम्पॉर्टंट असं काय आहे तर फर्स्ट सायंटिफिक नेम मँगो स्टीम बोरोला बॅटोसेरा रिफोमॅक्युलाटा, फॅमिली सिरॅम्बायसिडे, ऑर्डर कोलिओप्टेरा. त्यानंतर होस्ट प्लांट मँगो, फिग, रबर, मलबेरी. ओविपोजिशन अंडर लूज बार्क, प्युपेशन इनसाइड स्टीम ठीक आहे आणि डॅमेजिंग स्टेज ग्रब आहे अँड कल्चरल कंट्रोलमध्ये किंवा मेकॅनिकल कंट्रोलमध्ये आपण काय करतो, मेकॅनिकल कंट्रोलमध्ये आपण काय करतो तर हुकड वायर आपण वापरतो. तर एवढं इम्पॉर्टंट आहे या पेस्टमध्ये.